शुभमला कलेपासून वेगळं राहावं लागेल असं का वाटतंय तुला? मला हे जीजी अक्कानेच सांगितलंय. इथे यायच्या आधी आज जर मी ही स्पर्धा जिंकले तर मला माझ्या कुटुंबाला गमवावं लागेल. मला आणि यांना वेगळं राहावं लागेल. असं बोलली कला. एवढ्या खालच्या पातळीवर उतरली. नाही भाऊ, जीजी अक्का ही सगळी धडपड त्यांच्या मुलाच्या सुखासाठी करताय. जीजी अक्कांमधली आई करते हे सगळं. यांची आणि माझी आई भाऊ, मी माझ्या आई बाबांना आधीच गमवलंय. मला पुन्हा गमवायचं नाहीये आणि यांनाही तुमच्यापासून तोडायचं नाहीये भाऊ. म्हणून तू तुझं स्वप्न विसरून जाणार आहे. घराबाहेर पडलेलं तुझं एक पाऊल परत मागे घेणार आहेस. आज घेतेस तस ते सोपं नाहीये का भाऊ? आणि सगळ्यांच्या भल्याच पण भाऊ, हे सगळं मी तुमच्यापासून नाही लपवू शकले. पण प्लीज हे कोणालाही कळू देऊ नका तुम्ही. यांनाही नाही मला भाऊ फक्त आशीर्वाद द्या. ज्या घराचं माप ओलांडून मी आले त्या घराचा सुखाला माझ्याकडून कधीही धक्का लागणार नाही असा आशीर्वाद द्या. शुभम जामखेडकर काय हो, काय झालं? मला तुम्हाला एक विनंती करायची होती. हा बोला ना. ते तुम्हाला ही मधली विश्रांती 5 मिनिटांसाठी वाढवता येऊ शकते का? आता? हा हो, असं कसं जमेल? एकतर आपला ब्रेक संपलाय आणि आपल्याला स्पर्धा पुढे सुरू करायची आहे. काहीतरी करा हो, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. आणि तुम्हीच बोलता ना की आपल्या माणसांची काळजी घ्या, बस मला तेवढ्यासाठीच वेळ पाहिजे असं समजा. ह्या 5 मिनिटांनी कोणाचं तरी आयुष्य बदलून जाईल. काहीतरी कराव. आय एम सॉरी जामखेडकर, पण 3 मिनिटं, मला 3 मिनिटं पण चालतील. खरंच सॉरी, पण हे नाही शक्य होणार. आय एम सॉरी. आओ. नमस्कार. या अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धेमध्ये खर तर मी फक्त अँकर म्हणून आले होते, पण आता या स्पर्धकांबरोबरच मला स्वतःला सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे. टेन्शन आलंय की नक्की रिझल्ट काय लागणार आहे. मी खरंच सांगते, एखादा प्रश्न वाचण्याआधी माझ्याच पोटात गोळा येतोय. म्हणजे कधी ही स्पर्धा माझी झाली, यातले स्पर्धक हे माझ्या जीवाभावाचे होऊन गेले हे मलाही कळलंच नाही. आणि ह्याच माझ्या 3ही लाडक्या स्पर्धकांबरोबर आता मी खेळणार आहे फायनल फेरी. तुम्ही सगळेच पुढच्या प्रश्नांची आतुरतेने वाट पाहताय ना? पण तुम्हाला अजून 5 मिनिटं थांबावं लागणार आहे. कदाचित 3 मिनिटं सुद्धा पुरतील.
मला माझ्या पर्सनल कामासाठी एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय. मग भेटूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्पर्धकांना चेअर अप करत राहा. आणि बाकी आपल्या माणसांची काळजी तर तुम्ही घ्यालच. तुम्ही चला, मला तुमच्या बरोबर जरा बोलायचं. अहो कुठे? तुम्ही चला, प्रश्न विचारू नका. चला. अहो काय झालं, तुम्ही मला इथे असं का घेऊन आलो? तुम्ही फसवताय मला. मला दिलेली वचनं तुम्ही पाळत नाही. किती सगळी वचनं खोटी होती फक्त शास्त्रापुरती. तुम्ही कशाबद्दल बोलताय मला खरंच काही कळत नाही. तुम्ही लग्नात मला वचन दिलं होतं की समोर आलेल्या कुठल्या पण आव्हानाचा सामना आपण एकत्र करू. आता तुम्ही ते वचन पाळत नाही आहात. आता तुम्ही मला न सांगता मनाला येईल तो निर्णय घ्यायला लागला. पण मी काय केलं? तुम्ही परस्परच ठरवून टाकलं की ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची नाहीये. मी असं ठरवलं हे तुम्हाला कोण सांगितलं? मी तुम्हाला अनुभवना बोलताना ऐकलंय. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की माहित होतं. आपल्यातच बोलणं झालं होतं ना त्या नसेबद्दल. तरी तुम्ही ठरवून गप्प राहिला, कारण ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची नाहीये. बरोबर ना? माझं ऐकाव, कसला पण विचार करू नका. स्पर्धेची अंतिम फेरी सुरू आहे. इथपर्यंत पोहोचायला तुम्ही किती कष्ट घेतले हे सगळं वाया घालवू नका. हे बघा, मी सगळं ठीक करेन, सगळं ठीक करेन. जिजाकाचा मान कमी व्हायला देणार नाही आणि तुमचं स्वप्न पण तुटायला देणार नाही. हे दोन्ही मी करू शकतो इतका विश्वास आहे ना माझ्यावर. जिजाका जे जे बोलली आहे ना ते सगळं विसरून जाओ. हे बघा, तुमच्या इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व दुसऱ्या कोणाचं पण नाहीये. तुम्ही जर ही स्पर्धा हरलात ना ती फक्त माझी नाही सगळ्यांची फसवणूक होईल. स्वतःवर असा अन्याय करू नका. आपल्याला जायला हवं, ब्रेक संपल. ठीक आहे, जा तुम्ही, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी जेव्हा आयबीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवतोय मला. समजा ती स्पर्धा जर मी जाणून बुजून हरलो असतो तर काय वाटलं असतं तुम्हाला? तुमच्या आणि माझ्या मेहनतीचा अपमान नसता वाटला? किती वेदना झाल्या असत्या. आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं देताना मला थोडी जरी शंका आली ना तरी त्या वेदना आठवा ज्या तुमच्या समोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मला होत असतील. मग जे पाऊल उचलायचं ते उचला. खूप वाट बघायला लावलेली आहे, पण आता असं काही होणार नाहीये. आता वेळ आली आहे ती अष्टपैलू व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये नक्की विजय कोण मिळवणार आहे हे पाहण्याची. नितीश, कीर्ती की एमिली,
या पुढच्या 3 प्रश्नांची योग्य उत्तर मिळाल्यानंतरच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर कळू शकणार आहे. सो आता मी आपला 4था प्रश्न विचारते आपल्या स्पर्धकांना. रेडी आहात सगळे? येस. आता इथल्या टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला एक छायाचित्र दाखवलं जाईल, ठीक आहे? आणि आपला 4था प्रश्न आहे, त्या छायाचित्रात दिसणाऱ्या स्थळाचं नाव काय आणि ते स्थळ कुठे आहे? कीर्तीने फायनली बजर वाजवलेला आहे. कीर्ती, मला असं वाटायला लागलं होतं की त्या बजरच्या बटणाला हात लावला तर तुला शॉक बसेल अशी भीती वाटते की काय? पण नाही, ती भीती आता गेलेली आहे, त्यामुळे लगेच आम्हाला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा दूधसागर पूल आहे आणि हा गोव्यात आहे. कीर्ती, पहिल्यांदा बझर वाजवला होतास, निदान विचार तरी करायचास एकदा उत्तर देण्याआधी. मी विचार केलाय आणि हे उत्तर बरोबर आहे. मग काय आता? अँकर म्हणून मला काहीच बोलायची गरज नाहीये, कारण मला जे बोलायचं ते कीर्ती बोललीये. हे उत्तर बरोबर आहे. बघितलं का शुभम, सगळं मळप दूर झालं. आता हा सूर्य असा तळपल का नाही, सगळ्यांचे डोळे दिपून जातील बघ. आता कीर्ती सुद्धा स्पर्धेत उतरलेली आहे, त्यामुळे विजेता कळण्यापासून आपण फक्त 2 पावलं मागे आहोत. त्यामुळे आता वेळ न घालवता मी लगेच 5वा प्रश्न विचारणार आहे. जागतिक साक्षरता दिन कुठल्या तारखेला साजरा केला जातो? विजेच्या वेगाने बझर दाबलेला आहेस तू, म्हणजे इतर दोघांना तर विचार करायला वेळही दिलेला नाहीयेस. सांग तुझं उत्तर. उत्तर आहे 8 सप्टेंबर. कीर्ती, मी तुला पुन्हा एकदा सांगते, उत्तर देण्याची घाई करू नकोस. हे उत्तर दिल्यानंतर फक्त 1 प्रश्न शिल्लक राहणार आहे. तुझं जर उत्तर बरोबर आलं तर तुझे आणि नितीशचे गुण सारखे असणार आहेत. पण जर तुझं आत्ता उत्तर चुकलं तर तुझ्यासाठी ही स्पर्धा संपलेली असेल. कीर्ती चुकल्या नसतील ना? त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाहीये, पण ही शेवटची संधी आहे. असं काही होणार नाही शुभम, शांत राहा बरं. कीर्ती, मी तुला एक संधी देते.
तुला विचार करण्यासाठी 5 सेकंद आहेत. नाही, मला जास्तीच्या एकही सेकंदाची गरज नाही. मी माझं उत्तर सांगितलंय. 8 सप्टेंबर. कीर्ती, तुझा हाच आत्मविश्वास तुला विजेतेपदाच्या आणखी थोडासा जवळ घेऊन गेलेला आहे, कारण तुझं उत्तर बरोबर आहे. बघितलं का खाली, हा कीर्तीनं दिलेलं उत्तर चुकीचं असू शकत नाही. हा ती टराफी आपल्याच घरात येणार आहे शुभम. आता आलाय तो निर्णायक क्षण. शेवटची उत्कंठा, शेवटची प्रार्थना आणि शेवटचा प्रश्न. या क्षणाला नितीश आणि कीर्ती हे दोघही समान गुण मिळवून, म्हणजेच 20 गुण मिळवून आघाडीवर आहेत, आणि एमिली 10 गुण मिळवून त्यांच्यापेक्षा थोडीशी मागे. पण हे चित्र कधीही पालटू शकतं. हा त्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरण्याची समान संधी अजूनही प्रत्येकाकडे आहे. आणि आता तिसरं उत्तरच ठरवेल अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धेचा विजेता. आता तरी तोंड उघड, शेवटचे तरी मार्क मिळव. साईनाथ तेच व्हायला देतील जे आपल्या घरासाठी बरोबर आहे. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. मला पण भरोसा आहे कीर्ती जिंकणार. या तीनही स्पर्धकांचं भविष्य ठरवणारा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. 20व्या शतकातला अखेरचा महाकुंभ मेळा कुठल्या शहरात झाला होता? आणि एकाच वेळेला बटन दाबलं. आता कळणार कस कि उत्तर कोणी द्यायचं? नितीश आणि कीर्ती ह्या दोघांनीही एकत्र बझर वाजवलेला आहे, आणि इथे उभं राहून मी नाही सांगू शकणार की ह्यांच्यातल्या कोणी बझर आधी वाजवलाय. काय करणार हे लोक? पण अर्थात बझर राऊंड मध्ये असं होण्याची शक्यता असते आणि होईल ह्याची कल्पना असल्यामुळे आणि म्हणूनच आमची टेक्निकल टीम पूर्ण तयार होती. त्यामुळे आता ही टीमच आपल्याला रिप्ले करून सांगू शकेल की आधी बझर कोणी वाजवलाय. टेक्निकल टीम कडनं उत्तर आलेलं आहे. सगळ्यात आधी बझर वाजवला आहे नितीश यांनी.
प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.